माझ्या लेखनातल्या कितीतरी गोष्टींचा जन्म अशा प्रकारे दाढी करण्याच्या वेळी झालेला आहे. या वेळीच माझ्या विचारांना का भरती यावी हे मला सांगता येणार नाही, पण एक मला अजून न उकललेलं गूढ आहे. कदाचित असं असेल की दाढी करण्याच्या वेळी माझ्याजवळ कोणी नसतं असलेलं आणि मला आवडतही नाही. त्यावेळी मिळणारा एकांत इतर सर्व वेळच्या वेळी वेळच्या एकांतांपासून निराळ्या स्वरूपाचा असतो. कदाचित हेही कारण असेल की साबणाच्या सुगंधी शुभ्र गुदगुदल्या करणारा फेस तोंडावर फासताना व नंतर वस्ताऱ्याच्या पात्यानं तो काढताना विचार करण्याचा माझा मुळीच हेतू नसतो आणि म्हणूनच नाना विचार माझ्या मनात येतात. कारण कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी लहरी आहे. तिची आराधना करण्यासाठी तिच्यापुढे गुडघे टेकले की ती रोसून बसते, उलट तिची पर्वा न करता पाठ फिरवली की ती मागे लागते. इतर वेळी मी मुद्दाम विचार करण्याचा प्रयत्न करतो, मला काही सुचत नाही. दाढी करायच्या वेळेस मी विचारांच्या प्रयत्नात मुळीच नसतो. मनावर विलक्षण प्रसन्नता आलेली असते, कल्पना सुचतात, पण हे सारे माझे तर्क आहेत. खरं म्हणजे दाढी करण्याच्या वेळेस कल्पना उचंबळून का यावी हे माझं मलाच सांगता येत नाही. माझा एक अनुभव तुम्हाला तो सांगितला, तो तुम्हाला पटला नाही तर सोडून द्या, मात्र पटावा म्हणून एवढंच सांगतो की हा छोटासा लेखसुद्धा दाढी करतानाच मला सुचला व मी तो लेखनिकाला सांगितला.